आपण काही क्षण आपले डोळे बंद करू. आज कोणत्या ओझ्याने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात? आज कोणते प्रश्न घेऊन तुम्ही परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आलेले आहात? तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी या सगळ्यांच्या वरती उत्तर शोधण्यासाठी तुम्ही अनेक ठिकाणी गेला असाल, अनेक प्रयत्न तुम्ही केले असाल, परंतु शेवटी हातामध्ये ती निराशाच लागली असेल. परंतु आज देवाचं वचन आम्हाला सांगतं की ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याने भरून केले त्यावेळेस अद्भुत चिन्ह आणि चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडून आला. काय तुम्हाला वाटतं का की आज त्या परमेश्वरानं, त्या पवित्र आत्म्यानं तुमची भेट घ्यावी? काय तुम्हाला वाटतं का की त्या पवित्र आत्म्यानं तुमच्या जीवनामध्ये असणारी प्रत्येक बंधनं तोडून टाकावी? तर हीच ती वेळ आहे आपण परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला आपल्यामध्ये आमंत्रित करू. प्रियानो, ही वेळ तुमची आहे. तुम्ही आणि परमेश्वर या दोघांच्या मध्येच ही वेळ आहे. आणि म्हणून त्या परमेश्वराकडे मागा, त्या परमेश्वराकडे आरोळी करा की देवा, आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याशिवाय ही जागा मी सोडणार नाही. आपल्या जीवनाचं समर्पण आपण त्याच्याजवळ करू आणि त्या पवित्र आत्म्याला यावेळेस आपण आरोळी मारू. आपण सर्वजण मिळून परमेश्वराची स्तुती आणि परमेश्वराची आराधना करू. Oh.
परमेश्वरासाठी असणारी हरवली आहे. आणि म्हणून तुम्ही शांत बसू नका, विचार करा, तुम्ही आपला आवाज उंच करा आणि त्या परमेश्वराला आवाज द्या, त्या परमेश्वराला हात मारा, त्या पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्यावरती व्हावा यासाठी तुम्ही परमेश्वराकडे वाटा. या प्रियाने तुम्ही आपला आवाज उंच करा. Yeshua, as the sinner's soul,
वर्षाच्या अंतःस्थानी तुला स्पर्श केला प्रभू. तिने आपल्या अंतःकरणामधून तुला स्थान दिलं. ती म्हणाले की मी प्रभूच्या वस्त्राला जरी स्पर्श केला तरी मी बरे होईल. प्रभू तो चमत्कार आमच्या जीवनासाठी कर. तोच चमत्कार आज आमच्या परिवारासाठी कर. आज आम्ही भूकेलेले आहोत प्रभू. आज आम्ही तुझ्या शोधासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. संध्याकाळाला विनाकारण गेले, उगच गेले असं वाटतंय, तर आज आम्ही देवाचं दर्शन घेऊन इथून बाहेर पडलो. हा अनुभव प्रभू तुमच्यासाठी द्या. हा अनुभव तुम्हाला तू देऊ.
ज्यांना आमच्यामध्ये राज्य स्थापित केलं ते देवाच्या नावाला धन्यवाद असो. ज्यांना शक्य आहे ते उभे राहा, ज्यांना उभं राहणं शक्य नाही तुम्ही बसलात तरी चालेल, परंतु तुमचं अंतःकरण सदोदित देवाची स्तुती देवाची आराधना करत या ठिकाणी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. केवळ त्याच्या दयेमुळं त्याच्या कृपेमुळं आपण आजचा दिवस पाहत आहोत, आणि म्हणून या आपण सर्वजण मिळून गाऊया, येशू तेरी दया से मै जीवन जीता, येशू तेरी कृपा से मैं आगे बढ़ता. Thank you.
हॅलो, जरा आतली लाईट लावा. आम्हाला माहित नाही आपण कशी आराधना करायची काय करायची, परंतु एवढंच माहित आहे की इथनं गायचं. सगळीजण इथनं गावूया, हृदयातून गावूया, बरोबर? सर्वजण हृदयातून गावूया. Yeah.
फूट झालं होतं तो 1000 रुपये सेंट वापरतो आणि आज 400 रुपयाचा फूट घालतो. परंतु अभिमानाने सांगतो मी येशू ख्रिस्ताचा सेवक आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त निघाला होता त्यावेळेस प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये एक ठेंगणा व्यक्ती प्रभूची वाट पाहत होता की येशू दिसतो कसा, तो चालतो कसा, हा नासरेतकर म्हटलेला येशू कसा आहे. आणि त्याच्या उंचीमुळे त्याला प्रभू येशू ख्रिस्त दिसेना असं झालं. कारण त्याच्या समोर अडचणी उभ्या होत्या. परंतु त्याला प्रभू येशूला भेटण्याची फार उत्सुकता लागलेली होती. त्याचा अंतकरण त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणून तो धावत एका झाडावरती चढला आणि तिथून जगाच्या तारणाऱ्याला तो पाहू लागला. प्रभू त्या झाडाच्या जवळ गेला. प्रभू त्या ठिकाणी थांबला आणि त्याने पाहिलं की माझी वाट कुणीतरी पाहत. आणि ज्यावेळेस त्याला झाडावरती बसलेला तो व्यक्ती दिसला, प्रभू म्हणाला, सकया खाली उतर, आज मला तुझ्या घरामध्ये उतरायचं आहे. काय माझ्या प्रियानो त्या जकयाप्रमाणे तुमची ओढ प्रभूसाठी आहे का? काय आज तुम्ही त्याला भेटण्यासाठी तितक्या तन्मयतेने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात का? तुमच्या समोर अनेक अडचणी असतील. त्या जकयाच्या समोर अनेक अडचणी होत्या. आज तुमच्या समोर अनेक अडचणी असतील, अनेक त्रास असतील, अनेक चिंता असतील, अनेक काळजी असतील. पण जर प्रभूला तुम्हाला भेटण्याची इच्छा असेल तर आज देव तुमच्यासाठी थांबेल. आज देव तुमच्यासाठी थांबेल आणि देव तुमच्याकडे पाहिल आणि देव तुम्हाला म्हणेल की आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. या प्रियानो, तुमचं अंतकरण इतकं तयार करा की आज प्रभू तुमच्यासाठी या ठिकाणी थांबला पाहिजे. कारण आमची मदत, आमचा पुरवठा या जगापासून नाही तर आमचा पुरवठा हा स्वर्गापासून आहे. आमचा पुरवठा हा स्वर्गापासून आहे. काय माहिती नाही, कदाचित आम्हाला माहित पण नसेल की आराधना कशी करायची.
कारण आम्ही शून्य आहोत. फक्त आम्हाला एकच माहिती आहे की अंतकरणात पूर्वक गायचं आणि येशू साक्षी गायचं. आणि ज्यावेळी गातोय त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की येशू माझ्यासमोर उभा आहे. Thank you.
असो आमचा पुढचा जो भाग आहे तो चालू करा असं संयोजकांचं मत आहे. आणि देवाला धन्यवाद देऊया की देवाने सुंदरशी संध्याकाळ आपल्यासाठी देव केली. आणि अतुलदादाने आताच सांगितलं की थोडक्यात साक्षी सांग म्हणून मला सांगितलं, वक्ते अजून यायचे आहे. तर देवाला धन्यवाद देऊया की मी वयाच्या 17व्या वर्षी ऑर्केस्ट्रामध्ये गात होतो. 17व्या वर्षी 10वी नापास झाल्याबरोबर मी ऑर्केस्ट्रा जॉईन केला. ऑर्केस्ट्रा व्हॉइस ऑफ कुमार सन, व्हॉइस ऑफ किशोर कुमार या नावावर मी फेमस होतो. आणि जवळजवळ भारतातले सर्व टॉपचे ऑर्केस्ट्रा त्यामध्ये मी गायलो. बाबला, सेवन कलर शो टाईम, म्युझिकल पॅराडाईस बऱ्याच ऑर्केस्ट्रामध्ये मी गायलो. आणि एक दिवस असा आला की मी मुंबईला गाण्यासाठी गेलो होतो आणि तिथं माझं गाणं ऐकलं. आणि गाणं ऐकल्यानंतर तिथल्या एका ऑर्केस्ट्रानं मला बोलून घेतलं. ऑर्केस्ट्राच्या मालकाने मला पासपोर्ट तयार करायला सांगितला आणि वेस्ट इंडिज दौरा होता गाण्यासाठी. आणि मला अतिशय आनंद झाला कारण प्लेबॅक सिंगरच्या पायरीच्या जवळ होतो. जवळजवळ फिल्म इंडस्ट्रीच्या दरवाज्यामध्ये मी पाय ठेवला होता आणि वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी गाण्यासाठी जाणार होतो. आणि काय झालं माहीत नाही, पासपोर्ट तयार झाला, दौऱ्याला जायचं ठरलं आणि अचानक एका प्रोग्रॅममध्ये गेलो आणि मला प फ ब भ हे शब्द गाता येणार, बोलता येणार. दादा ही जर लाईट बंद करणार काय, प फ ब भ हे शब्द मला गाता येणार. आणि माझं गाणं जवळजवळ बंद झालं, मला गाता येत नव्हतं. आणि 1994 वाइल्डर मेमोरियल चर्च या ठिकाणी मी क्वायरला जॉईन झालो. माझे बंधू रेवरंट संजय धनलोडे हे देखील उत्तम गायक होते, ते ऑर्केस्ट्रात गात होते. आणि त्यांनी पोस्ट ऑफिसची सरकारी नोकरी प्रभूच्या सेवेसाठी सोडली आणि पोस्टात ते परमनंट होणार होते, त्यांना परमनंट पोस्टात जॉब मिळणार होता. परंतु देवाचा गौरव करण्यासाठी त्यांनी पालकीय सेवा निवडली आणि पोस्टाची सरकारी नोकरी सोडली आणि ते पालक झाले. आणि त्यांनी मला वाल्टर मेमोरियल चर्चच्या क्वायरमध्ये आणलं आणि मी हा स्वर दूतांचा ग्रुप चालू करायच्या आधी मी ऑर्केस्ट्रामध्ये गात होतो. आणि एक दिवस प्रोग्रामला गेलो, मला गाता येईना. मग मी वाल्टर मेमोरियल चर्चच्या शेवटच्या बेंचवर, आता जर हॉलचा शेवटचा बेंच आहे त्या बेंचवर जाऊन मी देवाजवळ भरपूर रडलो. आत्ताच मी सांगितलं की त्यावेळी म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी मी 1500 रुपयाचा शूज घालत होतो, 1000 रुपयाचे परफ्यूम वापरत होतो आणि अचानक माझं गाणं गेलं आणि शेवटच्या बेंचवर बसून वाइल्डर मेमोरियल चर्चच्या मी भरपूर रडलो देवा. आणि देवाला एकच मागणी केली की देवा माझा आवाज तेवढा मला परत दे, मला माझं गाणं तेवढं परत दे. आणि माझा चेहरा पूर्ण असा तिरकार झाला होता की इथले शीर जे असते, इथं शिर असते ती शिर बंद पडलेली. आणि मला गाता येत नव्हतं आणि मी चर्चच्या पाटील छपेलवर जाऊन देवाला म्हणले की देवा मला फक्त गायला येते, मी पुन्हा कधी ऑर्केस्ट्रा पाय ठेवू. आणि डॉक्टरने देखील सांगितलं की हे औषध ट्राय करून काय होतंय काय माहीत नाही. आणि देवाला धन्यवाद देऊ की त्या औषधानं असं काम केलं, देवानं एवढा मोठा चमत्कार केला की माझा चेहरा पूर्ण तिरका झालेला. मी झोपलो तर हा माझा डोळाचा उघडाच राहिला, हा डोळा झाकत नव्हता. आणि मी भरपूर रडलो देवाजवळ आणि देवाला म्हटलं की मला फक्त माझा आवाज दे, मी फक्त तुझ्यासाठी गाईन. आणि 8 दिवसात देवाला धन्यवाद देऊ, 8 दिवसात माझा चेहरा सर. चेहरा सर झाला आणि 1998 पासून स्वर दूतांचा ग्रुप आज महाराष्ट्रात 450 आसपास आपण प्रोग्राम केले. जिथं गाणं पोहोचलेलं नाही, जिथं सुवार्थ पोहोचले नाही त्या ठिकाणी दगडा मातीत आम्ही जाऊन अतुल दादा आम्ही सर्व जाऊन तिथं देवाचं गौरव केलं. देवाला धन्यवाद द्या आपण सर्व.
Thank you.